गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने अवैधपणे गुटखा विक्री करण्याकरता साठवणूक करणाऱ्यास अटक केली. गुन्हे शाखा युनिट 1 पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. बीडी कामगार नगर येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे एका खोलीमध्ये गुटख्याची अवैध विक्री करण्याकरता गुटखा साठवून ठेवला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, युवराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, रामदास भाडांगे, मुख्तार शेख, राजेश राठोड, नाजीम पठाण यांचं पथक तयार करण्यात आलं. त्यानुसार मोहटादेवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सिमेंट पत्राच्या चाळीतील खोल्याची पाहणी केली. तेव्हा एका खोलीसमोर उभा असलेला 30 उमेश बाळू डुंगे याला ताब्यात घेतलं. संबंधित खोलीची झडती घेतली असता तिथे 4.5 लाख रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी उमेश लुंगे याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.